गर्भवती स्त्रीनी जर रेमडेसिवीर दोन इंजेक्शन घेऊन ती करोनाच्या ट्रीटमेंटमधनं बाहेर सुखरूप येत असेल तर निश्चितच ते द्यायला पाहिजे. कारण काय, गर्भवती स्त्री ही पहिल्यांदा करोनाचा जंतू कॅच करू शकते. कारण हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाणं गर्भवती स्त्रींनी विलगीकरणासाठी अजून तिला धोक्यात घालण्यासारखं आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. सध्या कोरोनाची लाट दुसरी आली आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक वयोगटातील माणसांवर, नागरिकांवर होतो आहे. मात्र त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होऊ शकतो तो गर्भवती महिलांवर होऊ शकतो. आणि हेच जर बघितलं तर गर्भवती महिलांना एरवीसुद्धा प्रचंड काळजी घेण्याची गरज असते त्या 9 महिन्यात. मात्र आता अशी परिस्थिती आली आहे की आपल्या सगळ्यांनाच त्याही व्यक्तींची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. त्यांच्यावर कशा रीतीने त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या आहारात काय पाहिजे आणि त्या सगळ्या गर्भवती महिलांवर या कोरोनाचा परिणाम कसा होतो, या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत IMA इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट इलेक्ट मीनाक्षी देशपांडे. डॉक्टर मीनाक्षी देशपांडे मॅम, मॅम तुमचं स्वागत आहे खूप डिजिटल प्रभातमध्ये. खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीत त्या महिलांची, गर्भवती महिलांची प्रचंड काळजी घेणं गरजेचं असते. किती प्रमाणात त्यांना कोरोनाचा धोका असू शकतो आणि कशा रीतीनं त्याची काळजी घेतली पाहिजे? बरं, सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की 11 एप्रिल हा सेफ मदरहूड डे, म्हणजे सुरक्षित मातृत्व दिवस, असा भारताने साजरा करायचा ठरवला आहे 2003 पासून. तर भारत हा पहिला देश आहे की ज्याच्यामध्ये हा असा दिवस साजरा होतो आहे. म्हणजे इट इज नॉट मदर्स डे, इट इज सेफ मदरहूड डे. सेफ मदरहूड डे म्हणजे सुरक्षित मातृत्व दिवस. याचाच अर्थ की गर्भवती माता किंवा ज्या स्त्रिया गर्भवती होतात त्यांच्या धोक्यांपासून त्यांना कसं वाचवायचं ह्याचा अभ्यास करण्यासाठी हा दिवस आहे. याच्याबद्दल कार्यक्रम करण्यासाठी म्हणून हा दिवस आहे. तर सध्याच्या स्थितीमध्ये करोनाची लागण ही सर्व दूर पसरलेली आहे. गर्भवती महिलांना ह्याच्यापासून सुटका नाहीच आहे, पण त्याच्यापासून त्यांनी प्रोटेक्शन किंवा स्वतःचं संरक्षण कसं करावं, तर पहिली गोष्ट म्हणजे की त्यांनी हे अगदी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांची प्रतिकार शक्ती ही नॉर्मल स्त्रियांपेक्षा खूप कमी झालेली असते. कारण गर्भारपण म्हणजेच प्रतिकारशक्ती कमी होणे. हे जेव्हा एका स्त्रीनी लक्षात ठेवलं किंवा तिच्या कुटुंबियांनी पण हे लक्षात घेतलं की आपोआपच तिची काळजी जास्त घ्यायला लागणार आहे करोनाच्या काळात, हे लक्षात येईल. म्हणजे जर स्त्री गर्भवती असेल आणि ती जर घरात राहत असेल तर घरातल्या कुटुंबांच्या इतर लोकांनी बाहेर न जाऊन आलं की हात धुणे, कपडे बाहेरचे बदलून घेणे, घरात इतकी स्वच्छता पाळणे की अजिबात बाहेरचं करोनाचं जंतू घरात येता कामा नये हे बघणे, हे फार महत्त्वाचं आहे. कारण काय, गर्भवती स्त्री ही पहिल्यांदा करोनाचा जंतू कॅच करू शकते. आता ह्याच्या पुढच्या लेवलला आपण जर गेलो तर करोनाच्या गर्भवती स्त्रीनीसुद्धा करोनापासून स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. म्हणजे तिने इतर लोकांपासून, घरातल्या इतर लोकांपासून साधारण 2 फुटाचं अंतर राखूनच हालचाली करायला पाहिजेत. घरात कामं करायला काहीच हरकत नाही, घरामध्ये सर्व स्वयंपाक पाणी जे काय रोजची कामं असतात ती करायला हरकत नाही, पण स्वतःच्या तब्येतीच्या मनाने आहार, विटॅमिनच्या गोळ्या, रक्तवाढीच्या गोळ्या आणि डॉक्टरांकडे जायच्या व्हिजिट ह्या चुकवू नये. कारण काय आहे की डॉक्टरांकडे जायला लॉकडाऊनचं बंधन नाही आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की लॉकडाऊन होतं म्हणून मी दवाखान्यात गेले नाही, म्हणून मी गोळ्या खात नाही, म्हणून मी माझ्या तपासण्या करत नाही, असं कुठल्याच गर्भवती स्त्रीनी म्हणू नये. पण मॅडम, काही स्टेजेस असतात गर्भधारणेच्या, त्या सगळ्या स्टेजेसमध्ये कशी काळजी घेणं गरजेचं आहे? 2 महिने, 6 महिने, 9 महिने अशा? हां, म्हणजे पहिले 3 महिन्याचा आपण विचार करू की जेणेकरून जेव्हा गर्भवती स्त्रीला कळतं की आता मी गर्भार आहे, तर आता मी गर्भार आहे असं जेव्हा जाणीव होते तेव्हा पहिल्यांदा 2 ते 2.5 महिन्याला पहिली व्हिजिट तिची स्त्रीरोग तज्ज्ञांकडे एक झाली पाहिजे. त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ काय करतील, तर पहिल्यांदा तिची जनरल हेल्थ बघतील. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या सोनोग्राफी एक सांगतील की तिच्या गर्भ तिच्या तारखेप्रमाणे आहे का नाही, की तो गर्भामध्ये काही धोका आहे, त्या गर्भामध्ये काही प्रॉब्लेम आहे. तसं असेल तर आपल्या ट्रीटमेंटचा रस्ता वेगळा होतो. समजा काही नाही आहे, व्यवस्थित आहे सगळं, असं जेव्हा डॉक्टरांची खात्री होते तेव्हा त्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला 2 महिन्याची औषधं लिहून देतील, तपासण्या सांगतील की रक्तगट, थायरॉईड तपासणी, शुगर तपासणी, तर ह्या निश्चित करून घ्या. आणि ह्याच्यामुळे तुमचं करोनाचा जर प्रादुर्भाव झाला तर ह्याच्यावरनं लगेच लक्षात येतं. जरी तुम्हाला काही सिम्पटम्स नसतील तरी करोनाचा प्रादुर्भाव आहे का नाही हे डॉक्टरांच्या त्वरित लक्षात येतं.
या महिलांना लस तर देता येत नाही, रेमडेसिवीर सगळीकडे ती औषध दिली जाते आहे, या महिलांना पण ती देऊ शकतो आहे का आपण? हे बघा, आता कसं असतं, कुठलंही इंजेक्शन गर्भवती स्त्रीला जर ते तिच्या आयुष्याला धोका आहे त्या करोनाच्या आजारापासून, तर करोनाची ट्रीटमेंट ही पहिल्यांदा महत्त्वाची आहे. करोनाची ट्रीटमेंटमध्ये गर्भवती स्त्रीनी जर रेमडेसिवीर 2 इंजेक्शन घेऊन ती करोनाच्या ट्रीटमेंटमधनं बाहेर सुखरूप येत असेल तर निश्चितच ते द्यायला पाहिजे. पण नुसतं करोना पॉझिटिव्हला रेमडेसिवीर देऊन चालणार नाही, मग त्याच्याबरोबर लक्षणं पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, लक्षणं म्हणजे काय की ताप येणं आहे, बरं, तीन त्याची रेमडेसिवीर द्यायची 3 घटक आहेत, म्हणजे 3 त्यांनी नॉम आजच तो स्लाईड फिरती आहे कॉर्पोरेशन किंवा हेल्थ अथवा टास्क फोर्सनी आपल्याला 3-4 घटक दिलेत की काय केलं की रेमडेसिवीर द्यायला पाहिजे. तर हे सगळं करोना पेशंटला लागू होतं, गर्भवती स्त्रीलाही लागू होतं. पण एकदा गर्भवती स्त्री त्याच्यातनं बाहेर आली की मग तिची रुटीन प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट तिने चालू ठेवली पाहिजे, कारण करोना हे 15 दिवसापर्यंत असतो आणि त्याच्यानंतर तो जातो इनकेस पेशंट गर्भवती स्त्री सिरियस झाली नाही तर. अँटीबायोटिक्स दिल्या जात नाही त्या सगळ्या महिन्यांमध्ये, सो मग त्याला काही पर्याय असू शकतो का म्हणजे आत्ता सध्याच्या काळात? हो, आता अँटीबायोटिक्सचं जर बघायला गेलं तर गर्भवती स्त्रीला एक ठराविक 2 प्रकारचे अँटीबायोटिक्स आपण व्यवस्थित देऊ शकतो. एक तर टॅक्सिम किंवा सिफोटॅक्सिम नावाची एक गोळी औषध असतं की ते जेनेरिकमध्ये पण मिळतं, कंपनीकडनं पण मिळतं, तर ते व्यवस्थित देऊ शकतो. अझिथ्रोमायसिन नावाचं औषध आहे जे करोना काळात दिलं जातं, ते पण आपण गर्भवती स्त्रीला देऊ शकतो. फक्त ते वेळ, काळ, तब्येत, गरज, हां गरज, हे सगळं बघूनच मग दिलं जातं. ह्या सगळ्याच्यात बाळाला धोका होऊ नये, हे तर मातेबद्दल तर झालं, पण बाळाला धोका होऊ नये यासाठी काही नॉर्म्स आहेत का? बाळाला समजा आईला करोना स्थिती तयार झाली गर्भवती असताना, तर फक्त धोका एवढाच आहे की बाळाची डिलिव्हरी लवकर होऊ शकते, प्रीटर्म लेबर्स होऊ शकतात, आणि त्यामुळे प्रीमॅच्युअर बेबीज येण्याची अपेक्षा आपण धरावी, आणि तशाप्रमाणे ट्रीटमेंट बाईनी पण करून घ्यावी, स्त्रीनी पण करावी, आणि प्लस तिच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी पण करावी. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला आईपासून करोना व्हर्टिकल ट्रान्समिशन जे आम्ही म्हणतो ते त्याला प्रूफ नाही आहे. म्हणजे बाहेर बाळ आलं आणि बाळाला जर डिस्टन्सवरती ठेवलं 2-3 फुटाच्या आईपासनं दररोजचं, फक्त बाळ अंगावरती असताना दोघांनी पण नाक तोंड जर झाकलं तर बाळाला करोना व्हायरसची लागण होत नाही. व्हर्टिकल ट्रान्समिशन इज नॉट डेअर. फक्त आपल्या सान्निध्यात बाळाला तुम्ही घेतलं आणि तुम्ही प्रिकॉशन्स नाही वापरले, म्हणजे स्तनदा मातांनी जर प्रिकॉशन्स नाही वापरले तर मग करोना होऊ शकतं बाळाला. रक्तसाठा पण, म्हणजे रक्त पण पुरवावं लागतं. ऑड ग्रुपचे जे रक्तगट आहे त्यांचे काही वेगळे नॉर्म्स आहेत का, किंवा त्यांना वेगळ्या रीतीने काही ट्रीट केलं जातं का? नाही, आता रक्तगटाचा प्रश्न धरला तर दोघांचाही रक्तगट जर भिन्न असेल, म्हणजे आई जर नेगेटिव्ह असेल आणि बाळ पॉझिटिव्ह असेल, तर आईला एक रक्तगटामधलं रिॲक्शन होऊ नये म्हणून इंजेक्शन द्यावं लागतं. ते सुद्धा डिलिव्हरीनंतर 2-3 दिवसात, म्हणजे 72 तासांमध्ये द्यावं लागतं. पण करोना दृष्ट्याकडे रक्तगटाचा तसा काही संबंध नाही, रुटीनसारखेच तुम्ही केस तिथे मॅनेजमेंट करायला पाहिजे. आता असं होतं की स्त्रियांसाठी वेगळे विलगीकरण केंद्र आहेत आणि पुरुषांसाठी वेगळे आहे. जम्बो कोविडमध्ये पण आपण वेगवेगळी सोय केली आहे. बाळंतीण लोकांसाठी किंवा ज्या आता गर्भवती आहेत महिला, त्यांच्यासाठी काही अशा वेगळ्या सोय आहेत का उपलब्ध? एकूण एक म्हणजे फक्त विलगीकरणासाठी आपण जेव्हा स्त्रीला किंवा गर्भवतीला सांगतो तेव्हा ती घरामध्येच विलगीकरण झालेली जास्त बरी, कारण घरामध्ये तिचं सगळं वातावरण असतं. बाहेरचे लोकांचं येणं जाणं जर कमी करू शकलो आपण तर स्त्री, गर्भवती स्त्री ही घरातच विलगीकरण होऊ शकते. तिचं व्हिडिओ कन्सल्टेशनवरती डॉक्टरांबरोबर रोजचं बोलणं व्हायला पाहिजे. तिच्याकडे स्वतःकडे एक पल्स ऑक्सिमीटर असायला हवा आणि तिच्याकडे स्वतः एक टेम्परेचरचा गन असायला हवा, आणि जेणेकरून तिने ते शिक्षण करून घ्यायला पाहिजे स्वतःचं, की स्वतःचं पल्स, ऑक्सिजन लेवल आणि टेम्परेचर हे सकाळ संध्याकाळ चेक करायचं 12-12 तासानंतर. आणि हे सहज करू शकतात, म्हणजे एकदा जर शिकवलं तर हे व्यवस्थित न शिकलेल्या बायकासुद्धा करू शकतात, कारण त्याच्यावरती आकडे येतात. म्हणजे असं काही ते मर्क्युरीसारखं बघावं लागत नाही, त्याच्यावरती आकडे येतात. आकडे जर व्यवस्थित तुम्ही डॉक्टरांपर्यंत कन्वे सांगू शकलात फोनवरनं तर मग तुमचे विलगीकरण हे ह्याच्यामध्ये होऊ शकतं.
अगदीच जर घरामध्ये सोय नसेल तर जवळचं हॉटेल हॉटेल घ्या म्हणून आम्ही सांगतो सध्या. कारण हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाणं गर्भवती स्त्रीनी विलगीकरणासाठी अजून तिला धोक्यात घालण्यासारखं आहे. अनलेस तिची ऑक्सिजन लेवलच कमी झाली, तिचं पल्स रेट काहीतरी वरती खाली फार व्हायला लागला, ताप यायला लागला, किंवा ती काही खाऊ शकली नाही, उलट्या व्हायला लागल्या, काही तिला असा त्रास व्हायला लागला की जे ती घरामध्ये मॅनेज करू शकत नाही, तर अशांनाच फक्त आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला सांगतो. म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे की सगळ्यांनाच मानसिक तणावातून पुढे जावं लागतं आहे, आणि गर्भवती असताना सगळ्यांचे मूड स्विंग्स आणि हे असतात, त्याबद्दल का सांगाल? मूड स्विंग्सचं मी एवढं सांगू शकते की आता तिने स्वतःच्या स्वतः गर्भवती आहे ह्या दृष्टिकोनातनं डीप मेडिटेशन, ध्यानधारणा, डीप ब्रीदिंग, काही प्रकारची योगासनं आणि प्राणायाम हे नियमितपणे करणं फार आवश्यक आहे. म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये तर आपण सांगतोच हे करा, पण आता कोरोनाबाधित प्रेग्नन्सी जर असेल आणि ती विलगीकरणामध्ये असेल तर हे पण आम्ही दिवसातून दोनदा करा म्हणून सांगतो. ती म्युझिक थेरपी ऐकू शकते. 3-4 थेरपीज अशा आहेत की जेणेकरून स्त्रीचं मन उल्हासित राहतं. एक तर ऑडिओ बुक्स आता आम्ही स्वतः पर्सनली रेकमेंड करतो की फोनमध्ये गोष्टी सांगणारं एक ॲप आहे, स्टोरी टेलिंग ॲप आहे, ज्याच्यामध्ये ती स्वतः स्त्री आपल्या आवडीच्या गोष्टी वपू काळे, पु ल देशपांडे असं ऐकू शकते. मग तिचं मन तिने स्वतःहून रमवायला पाहिजे. दुसरी गोष्ट तिचं योगासनं आणि तिची डीप ब्रीदिंग, प्राणायाम हे टेक्निक्स तिने शिकून स्वतः तिचं आनंदी राहता येईल त्याचा मॅक्झिमम प्रयत्न करायला पाहिजे. फिटनेस इज नॉट ओनली ऑफ फिजिक, इट इज ऑफ मेंटल ऑल्सो. मेंटल फिटनेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे हे जर तिने केलं आणि रोजचं डॉक्टरांबरोबर, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञांबरोबर जर वार्तालाप केला त्यांच्याबरोबर नीट अपॉइंटमेंट घेऊन, तर मग मला वाटत नाही की ह्याच्यातनं कुठली गर्भवती स्त्री बाहेर येऊ शकणार नाही, असं नाही होणार. म्हणजे नॉर्मली आत्तापर्यंत 95% स्त्रिया ज्या कोरोनाबाधित झालेल्या आहेत त्यांचे मी स्वतः 2-3-5-6 तरी म्हणाल नॉर्मल डिलिव्हरीज केल्या आहेत. नॉट सिझेरियन, नॉर्मल डिलिव्हरीज केलेल्या आहेत मी. थँक्यू सो मच.